सुरुवातीला हुतात्मा स्मारकाचं अभिवादन केलं. थांबरे चैत्यभूमीला जाऊन अभिवादन केलं आणि दादरला शिवतीर्थावर हिंदुजय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देखील स्मृतीस्थळावर आम्ही गेलो. तिकडे त्यांना विनम्र अभिवादन केलं आणि त्यानंतर आता धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावर या ठिकाणी दिघे साहेबांना विनम्र अभिवादन केलेलं आहे. आज आम्ही राज्यामध्ये सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव बहुमताने पारित झाला. 164-99 इतकं भारी बहुमत आमच्याकडे आहे आणि बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादाने हे शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालेलं आहे. या पुढची वाटचाल जी आहे ही बाळासाहेबांच्या विचाराचं हिंदुत्व आणि विकासाचं हिंदुत्व या ठिकाणी राज्य सरकार या राज्याचा सर्वांगीण विकास करेल. या राज्यामध्ये सर्वसामान्य घटक जे आहेत शोषित पीडित वंचित सर्व समाज सर्व घटक यांना न्याय देण्याचं काम आमचं सरकार करेल. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आमचं सरकार करेल. अनेक प्रकल्प आमचं सरकार करेल आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे सर्व सहकारी यांना विश्वासात घेऊन या पुढची वाटचाल आमचं सरकार करेल. हे गोर गरिबांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार सगळ्यांना वाटलं पाहिजे हे आमचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार.